हवामान खात्याच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात 6 ते 9 तारखेपर्यंत अवकाळी पाऊस पडेल. त्यानुसार कालपासून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी यासाठी आम्ही सभागृहात आवाज उठवू असं राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटले. ते अहमदनगर येथे एका खाजगी रुग्णालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. 6 तारीख 7 तारीख 8 तारीख 9 तारीख हे 4 दिवस हवामान खात्याने सांगितलं. अचानक काही ठिकाणी गारपीट पडेल, अवकाळी पाऊस पडेल, वारं जोरात त्या ठिकाणी वाहील आणि ह्याचं फार मोठं नुकसान आपल्या शेतकऱ्यांचं होतं. आपण बहुतेक जण शेती व्यवसायामध्ये संबंधित आहोत, त्यामुळं थोडंसं अरुण बोरुडे आणि स्वातीताई बोरुडेंच्या त्या चैतन्य हॉस्पिटलच्या कार्यक्रमावर पण काही परिणामामध्ये परिणाम झालेला आहे. आज या सगळ्या अवकाळी पावसामुळं निफाड तालुक्यात इतर भागात खूप नुकसान झालेलं आहे. एक तर गव्हाची पिकं काढायला आलेली आहेत, द्राक्ष ज्यांची राहिली ती द्राक्ष मार्केटला पाठवायची, हरभरा, सोयाबीन, कापूस, कांदा आणि हरभरा हे रब्बीची जी पिकं आहेत ती एक अडचणीमध्ये आलेली आहे. आता उद्या मला नवजी कांदा यांना संग्राम जगतापंधा याबद्दल आवाज उठवण्याचं काम सभागृहामध्ये करावं लागेल. ते आम्ही करू, त्याबद्दल आपण काळजी करू नका.